एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 3 अ मागणीचे विश्लेषण या प्रकरणामधील आज आपण प्रश्न 6वा सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्नाची माहिती अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण प्रश्न 1 ते 5 अभ्यासलेले आहेत, त्या संदर्भातील व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। तुम्ही जर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की ह्या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून आपण इतर व्हिडिओ देखील अभ्यासू शकाल। प्रत्येक व्हिडिओच्या डाव्या कोपऱ्यामध्ये व्हिडिओचा नंबर दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही व्हिडिओ अभ्यासा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती नंबरचा आपण व्हिडिओ अभ्यासत आहोत आणि इतर किती व्हिडिओ आपण पाहायचे राहिलेले आहेत। चला तर मग पाहूयात प्रश्न 6वा सविस्तर उत्तरे लिहा। या प्रश्नामध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीनं लिहायची आहेत मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न आहे मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा। मित्रांनो, मागणीचं विश्लेषण हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं प्रकरण असतं। आत्तापर्यंत ह्या प्रकरणावरती एक दीर्घोत्तरी 8 मार्काचा प्रश्न दरवर्षी ह्या प्रकरणावरती विचारला जात होता आणि आत्ताही तुमच्या 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये या संदर्भातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। एक प्रश्न सविस्तर उत्तर द्यामध्ये ह्या प्रकरणावरती विचारला जाण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे। या प्रकरणामध्ये फक्त 2च प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्नात विचारता येतात, ते 2 प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। 2 पैकी 1 प्रश्न तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हमखास येण्याची शक्यता आहे, म्हणून हे दोन्ही प्रश्न आपण व्यवस्थित पाठ करून ठेवा, जेणेकरून 8 मार्काचा जो मोठा प्रश्न आहे तो तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत व्यवस्थित लिहू शकाल। बोर्डाच्या परीक्षेचा विचार करूनच आपण ह्या पद्धतीचा प्रश्न ह्या ठिकाणी सोडवायला घेतलेला आहे, म्हणून प्रत्येक मुद्दा व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीने उत्तर लिहा, म्हणजे 8 पैकी 8 गुण तुम्हाला ह्या प्रश्नांना मिळवता येईल। चला तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूया। नियम विचारलेला आहे आणि त्याचे अपवाद देखील विचारलेले आहेत, म्हणून नियम सुरुवातीला स्पष्ट करावा लागेल। अर्थशास्त्रातला कोणताही नियम आपण पाहिलेला आहे तो 4 मुद्द्यांद्वारे स्पष्ट केला जातो, त्यामध्ये पहिला मुद्दा प्रस्तावना। प्रस्तावना सांगूयात ह्या नियमाची, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात हा सिद्धांत खालीलप्रमाणे मांडला आहे। या सिद्धांतामध्ये किंमत व मागणी यांच्यातील संबंध स्पष्ट केलेला आहे। दुसरा मुद्दा नियम, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते। किंमत व मागणी यांच्यातील फलन संबंध खालील सूत्राद्वारे स्पष्ट करता येतो। dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ px, या ठिकाणी डी इज इक्वल टू मागणी, एफ इज इक्वल टू फलन आणि पी इज इक्वल टू किंमत आहे। या नियमाचं तक्त्याद्वारे स्पष्टीकरण हा तिसरा मुद्दा आहे। मागणीचा सिद्धांत पुढील तक्त्याद्वारे स्पष्ट करता येतो। तक्ता काढावा लागेल, तक्त्यामध्ये 2 कॉलम, वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणीचे नग। किंमत या ठिकाणी 50, 40, 30, 20, 10 अशी कमी होत गेलेली आहे, म्हणून त्याच्या बाजूलाच आपण एक एरो दाखवलाय, किंमत कमी होत गेलेला। वस्तूची मागणी वाढत जाईल 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने, म्हणून ती किंमत वाढवणारे देखील एरो आपण शेजारी दाखवलेला आहे। या तक्त्याचं स्पष्टीकरण करावं लागेल। वरील तक्त्यावरून असे दिसून येते की वस्तूची किंमत 50 रुपये असताना ग्राहक 1 नगाला मागणी करतो, किंमत कमी होऊन 40 रुपये झाल्यास ग्राहक 2 नगांना मागणी करेल आणि अशीच किंमत कमी होऊन 30 झाल्यास 3 नगांना मागणी केली जाते, तर किंमत 20 रुपये झाल्यास 4 नगांना मागणी येते आणि किंमत कमी होऊन आणखी 10 रुपये झाल्यास ग्राहक मागणी वाढून 5 नग
करतात, म्हणजेच किंमत कमी झाल्यास मागणी वाढते। यावरून किंमत व मागणी यांच्यात व्यस्त संबंध स्पष्ट होतो। आकृतीद्वारे स्पष्टीकरण, चौथा मुद्दा। आकृती काढा, व्यवस्थित पानाच्या मध्यभागी आणि तिला चौकोन करायला विसरायचे नाही। व्यवस्थित सर्व नावं या ठिकाणी द्यायची। ही आकृती कशी काढायची, कशी काढलेली आहे हे जर आपल्याला समजत नसेल तर आपण त्याच्या संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल। स्पष्टीकरण पाहूयात। वरील आकृतीत य अक्षावरती किंमत आणि श अक्षावरती मागणी नगसंख्या दर्शवलेली आहे, तर म म हा मागणी वक्र आहे। हा खाल वरून खाली जाणारा मागणी वक्र आहे। येथे किंमत कमी झाली होती, तशी वस्तूची नग अधिक खरेदी केली जातात। यावरून तयार झालेले बिंदू जोडले असता मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा बनतो व तो किंमत व मागणी याच्यात व्यस्त संबंध दर्शवतो। यानंतर मित्रांनो, चार मुद्दे आपण स्पष्ट केले, प्रस्तावना लिहिली, नियम लिहिला, तक्ता काढला, आकृती काढली, नियम पूर्ण झाला। यानंतर अपवाद विचारलेले आहेत, पण गृहीतके देखील आपल्याला ह्या ठिकाणी सांगणं गरजेचं असतं। म्हणून पॉइंट त्या ठिकाणी लिहा, गृहीतके, आणि हे गृहीतके स्पष्ट करू नका, कारण गृहीतके विचारली नाही। जेव्हा प्रश्नामध्ये सांगितले जाईल गृहीतके स्पष्ट करा, तेव्हा ते स्पष्ट करायची। आता आपल्याला अपवाद स्पष्ट करा म्हटले, म्हणून अपवाद स्पष्ट करायचे, पण गृहीतके जेव्हा अपवाद विचारतात तेव्हा गृहीतकांचे पॉइंट लिहिणे गरजेचं आहे, यासाठी एक गुण असतो। म्हणून गृहीतकं लिहायची, आपल्याला प्रश्नात कुठेही गृहीतक शब्द दिसत नाही, परंतु त्यासाठी वार्षिक परीक्षेत मात्र एक गुण राखून ठेवलेला असतो, म्हणून त्या ठिकाणी गृहीतकं लिहिणे गरजेचं आहे। फक्त असे मुद्दे लिहून टाका, उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर, लोकसंख्येचे आकारमान स्थिर, आवडीनिवडी सवयी स्थिर, पर्याय व पूरक वस्तूंच्या किमती स्थिर, शासनाचे धोरण स्थिर, भविष्यकालीन किंमत विषयक अंदाज स्थिर, अशा पद्धती। फक्त मुद्दे लिहा गृहितांचे, यासाठी एक गुण असतो। तुम्ही हे जर गृहितके लिहिले नाही तर एक गुण तुमचा कट होईल, यासाठी सांगतोय गृहितके लिहिणे गरजेचे आहे। आणि आता आपल्याला अपवादांसह स्पष्ट करायला सांगितलं होता, म्हणून अपवाद लिहावे लागतील। एक, गिफेन वस्तू। हलक्या दर्जाच्या किंवा निकृष्ट प्रतीच्या वस्तूंना गिफेन वस्तू म्हणतात। जेव्हा अशा वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा पूर्वीपेक्षा अशा वस्तूंची मागणी ही कमी होत जाते, असा निष्कर्ष सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये पाव आणि मांस यांच्या मागणीचा अभ्यास करून काढला। त्यामुळे अशा वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद समजल्या जातात। दोन, प्रतिष्ठेच्या वस्तू। हिरे, सोने, आलिशान गाड्या, बंगले अशा वस्तूंना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणतात। अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यास समाजात प्रतिष्ठाही वाढते, त्यामुळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्यास समाजात प्रतिष्ठा वाढते, त्यामुळे अशा वस्तूंची किमती वाढल्यास श्रीमंत व्यक्तींकडून जास्त मागणी केली जाते, त्यामुळे त्या मागणीच्या नियमाला अपवाद समजल्या जातात। यानंतर तीन, सवयीच्या वस्तू। ज्या व्यक्तींना तंबाखू, सिगारेट यांसारख्या वस्तूंच्या सेवनाची सवय जडलेली असते अशा वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी त्यांची मागणी कमी होत नाही, त्यामुळे त्या मागणीच्या नियमाला अपवाद ठरतात। चार, अज्ञान। काही वेळेस ग्राहकांना बाजारपेठेचे योग्य ज्ञान नसते, किमतीतील बदलांची माहिती नसते, अशा अज्ञानामुळे किंमत वाढतानाही त्यांच्याकडून जास्त मागणी केली जाऊ शकते, त्यामुळे अशा त्यामुळे अशा वेळी मागणीचा नियम लागू होत नाही, म्हणून हा मागणीच्या नियमाचा अपवाद समजला जातो। यानंतर पाच, भविष्यकालीन किंमत विषयक अंदाज। जेव्हा व्यक्तींना भविष्यकाळात एखाद्या वस्तूची किमती वाढतील असा अंदाज असेल तर हा नियम लागू पडत नाही। अशा परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत वाढत असतानाही उपभोक्ते अधिक मागणी करतात,
म्हणून हा मागणीच्या नियमाचा अपवाद समजला जातो. 6. किमतींचा आभास. अनेक वेळा उपभोक्ते असे अनेक वेळा उपभोक्त्याला असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्हणून हा देखील मागणीच्या नियमाचा अपवाद आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने मागणीचा नियम आपण स्पष्ट केलेला आहे. त्याचे 4 मुद्दे लिहिले: प्रस्तावना, नियम, तक्ता, आकृती, त्याचे गृहीतके देखील लिहिलेत आणि नंतर अपवाद स्पष्ट केलेले आहेत. अशा पद्धतीने हा जर क्वेश्चन तुम्ही सोडवला तर याला 8 पैकी 8 गुण मिळू शकतात. पण तो प्रश्न अशा पद्धतीने आपण सोडवणं गरजेचं आहे. यानंतर दुसरा एक प्रश्न ह्या प्रकरणात आहे की जो 8 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो, म्हणून त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. प्रश्न आहे: मागणी निर्धारण करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नग संख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. वस्तूची मागणी निर्धारित करणारे घटक पुढील प्रमाणे: 1. किंमत. वस्तूंची मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे किंमत होय. उपभोक्ते जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात आणि जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात. 2. उत्पन्न. उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा देखील खरेदी शक्तीवरती परिणाम होतो. त्याचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूच्या मागणीत वाढ होते आणि उत्पन्न घट झाल्याने वस्तूच्या मागणीत घट होते. 3. पर्यायी वस्तूंच्या किमती. जर कमी किमतीत पर्यायी उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूंपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतील. उदाहरणार्थ साखर आणि गुळ. जर साखरेच्या किमतीत वाढ झाली तर गुळाची मागणी वाढेल. 4. पूरक वस्तूंच्या किमती. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवरती होतो. उदाहरणार्थ कार आणि इंधन. जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी कमी होते. 5. वस्तूंचे स्वरूप. जर एखाद्या वस्तूचा उपयोग अत्यावश्यक व न टाळता येणाऱ्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीची निगडीत न राहता स्थिर राहते. उदाहरणार्थ रक्तदाब नियंत्रणाचे औषध. 6. लोकसंख्येचे आकारमान. लोकसंख्येचे आकारमान जास्त असेल तेव्हा वस्तूची मागणी जास्त असते आणि लोकसंख्येचे आकारमान कमी असेल तेव्हा वस्तूची मागणी कमी असते. 7. भविष्यकालीन किमतींचा अंदाज. वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता त्या वस्तूची कमी नग संख्या खरेदी करेल. त्याचप्रमाणे वस्तूची किंमत भविष्यात वाढेल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता वस्तूची जास्त खरेदी करेल. 8. जाहिरात. जाहिरात विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात व अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने. 9. आवडीनिवडी सवयी व फॅशन. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयींचा मागणीवरती प्रभाव पडतो. उदाहरणार्थ चॉकलेटची आवड आणि चहाची सवय इत्यादी. याप्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या वस्तूंच्या जास्त त्या प्रकारच्या वस्तूंची मागणी करतो. परंतु जेव्हा फॅशन कालबाह्य होते
तेव्हा संरचनात्मक त्या वस्तूंची मागणी कमी होते। कालबाह्य होते त्याने अचानक त्या वस्तूंची मागणी कमी होते। 10. कर रचना। वस्तू व सेवांवर जास्त कर दर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल आणि वस्तू व सेवांवर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल। 11. इतर घटक। 1. नैसर्गिक परिस्थिती। 2. तंत्रज्ञानातील बदल। 3. सरकारी धोरण। 4. रूढी आणि परंपरा इत्यादी। अशा पद्धतीने मित्रांनो मागणीवरती परिणाम करणारे आपण एकूण 11 घटक अभ्यासलेले आहेत। परीक्षेत कमीत कमी 8 मुद्दे लिहून त्याचं स्पष्टीकरण ह्या प्रश्नामध्ये करावं लागतं। इथं आपल्याला विचारलेलं होतं एकूण 10 ते 11 स्पष्ट करा। तर किमतीबरोबरच इतर ह्या 10 ते 11 घटकांचा देखील परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असतो। एकमेव किंमत मागणीवरती परिणाम करत नाही। प्रत्येक व्यक्तीची मागणी वेगळी असण्याचे हे देखील एक कारण आहे की ज्यावरती अनेक घटकांचा परिणाम होत असतो। ठीक आहे मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तो 8 मार्कासाठी विचारता येतो, त्याचबरोबर मागणीचा नियम देखील विचारता येतो। म्हणून हे दोन प्रश्न ह्या प्रकरणात तुमचे परफेक्ट आणि क्लिअर असले पाहिजे। तर तुम्हाला यापैकी कोणताही प्रश्न जर बोर्डाच्या परीक्षेत विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता। ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने पुढच्या प्रकरणातील प्रश्न उत्तरांची माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार। याची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार।